नमस्कार, तुमचे सर्वांचे मराठी परिवार या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत। श्री माँ लक्ष्मीच्या व्रतची मांडणी, श्री माँ लक्ष्मीच्या व्रतची विसर्जन या विषयावर संपूर्ण माहिती। तुम्ही यासाठी काय नियम आहेत ते लक्षात घ्यावे। नंबर 1, श्री माँ लक्ष्मीची पूजा आपण स्वतः करू शकतो, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवून घ्यावी। फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा, त्याच्या सभोवती रांगोळ घालावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे। नंबर 2, स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा, पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकतो, तो पाण्याने पूर्ण भरलेला घ्यावा। एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालावेत। 5 प्रकारच्या झाडाची 5 डहाळी किंवा 5 झाडाची प्रत्येक 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर झाडाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावे। नंबर 3, हळद कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावेत। तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा। पुस्तकाच्या सुरुवातीला असलेला श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुष्ट्यावर चिटकून त्या चित्राची तस्वीर समोर ठेवावी, अशा तऱ्हेने कलशा टेकून ठेवावी। नंबर 4, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी तांब्यात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी। धूप दाखवून निरंजनाला ओवाळावे। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनातली आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी। नंबर 5, देवीच्या चौरंगासमोर एक पाट मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी। नंतर श्री महालक्ष्मीचे महात्म्य वाचावे। वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्रता ठेवावे। नंबर 6, देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाला म्हणलेले नमन अष्टक म्हणावे। हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून फलदृप्त व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी। मग निरांजन ओवाळून आरती करावी। नंबर 7, रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा। गायीला देण्यासाठी एका पानावर ग्रोघास काढून तो घास गायीला द्यावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। नंबर 8, दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळे किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी तुळशीला ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण 8 गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मीची पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येते आणि घरावर देवीची सदैव कृपा राहते। नंबर 9, श्री महालक्ष्मीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करीत तो सदैव सुखी समाधानी राहील। नंबर 10, गुरुवार हा श्री दत्त गुरु भक्तांचा उपवास करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्व आहे। अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील व्रतकथेची पूजेची मांडणी व विसर्जन मांडणी आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।